याच्या आधीच्या भागामध्ये आपण ओल्या नारळाच्या करंजा कशा बनवायच्या ते बघितलं. आजच्या भागामध्ये आपण सुक्या खोबऱ्याचं सारण घालून खुसखुशीत करंजा कशा करायच्या ते बघूया. मी स्वतः मराठवाड्यातली असल्यामुळे मराठवाड्यामध्ये असं सुकं खोबऱ्याचं सारण घालून करंजा केल्या जातात. नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. चला मग लगेच रेसिपी बघूया. पारीसाठी जे कणिक भिजवायचे त्याचं प्रमाण सेमच आहे. ओला नारळाच्या करंजा आणि सुक्या खोबऱ्याच्या करंजा दोन्हीसाठी सेमच. तर एक वाटी आपण मैदा घालूया. मैद्याचा निम्मा म्हणजे एक वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी आपण बारीक रवा घालूया. पाव चमचा मीठ घालायचं आणि हे हाताने असं मिक्स करून ठेवायचं. आणि त्याच वाटीने मोजून मी इथे पाव वाटी तूप घेतलंय. पण आपण तुपाचं मोहन घालणार आहोत. आता हे तुपाचं कडकडीत मोहन याच्यावर घालायचं. हे गरम असतं, याला असं ढवळून घ्यायचं. थोडस गार झालं की हाताने असं चोळायचं त्याला. हे पीठ असं मोठी दाबून ठेवायचं. हे छान बांधलं गेलं म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित पडलंय. आता हीच वाटी वापरणार आहे मी. भिजवण्यासाठी आपण पाणी घेणार आहोत. तर एक वाटी पाणी घेतलंय मी. किती पाणी लागतंय बघूया. थोडं थोडं घालायचं. आधी अर्धं घालूया. अजून थोडंसं घालते मी. आपल्याला पारीचं पीठ थोडं घट्टच भिजवायचंय. अजून एक चमचावर पाणी घालूया. आता एक वाटीतलं साधारण पाव वाटी पाणी उरलंय. हे लागलं तर नंतर वापरूया. आता हे पीठ आपल्याला असंच तासभर भिजवून ठेवायचंय. आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण सुक्या खोबऱ्याचं सारण बनवूया. ही सुक्या खोबऱ्याच्या सारणाची पद्धत माझी माहेरची आहे. मी मराठवाड्यातली आहे. तर हे जे सारण बनवतात ते अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये चुकायचे तर काही चान्सेसच नाही आहेत आणि खूप काही लाड पण नाही आहेत. जे साहित्य आहे त्याच्यामध्ये, घरामध्ये जे साहित्य आपल्या इझिली अवेलेबल असतं ना, त्याच्यामध्ये हे सारण तयार होतं. तर इथे मी एक वाटी सुकं खोबरं आहे किसलेलं, ते घालणार आहे. हे सुकं खोबरं आपल्याला छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. आता खोबरं छान भाजलं गेलं आहे. हे खोबरं मी एका भांड्यात काढून ठेवते. हे छान गार होऊ द्यायचं आहे. आता हे सुकं खोबरं आपण जे भाजून ठेवलं होतं ते गार झाल्यावर छान कुरकुरीत होतं. तर हे किसलेलं आहे ना, याला आपण थोडंसं अजून बारीक करायचं आहे. तर असं हाताने त्याला कुस्करायचं आहे. आता एक वाटी सुकं खोबऱ्यासाठी आपण अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे. तुम्हाला जर अजून गोड आवडत असेल तर पाऊण वाटी पिठी साखर घाला, पण अर्धी वाटी पुरेशी आहे. आणि ह्याच्यामध्ये मी एक छोटी वाटी भरून पंचखाद्य घालणार आहे. नुकताच गणपती झालेला असतो आणि गणपतीच्या वेळी आपण जरा जास्तीचं पंचखाद्य केलं तर ते आपल्याला करंजीसाठी वापरता येतं. पंचखाद्य कसं बनवायचं त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर ही माझी आयडिया आहे. ॲक्च्युली जे माझ्या माहेरी जी सुक्या खोबऱ्याच्या सारणाची करंजी केली जाते त्याच्यामध्ये हे पंचखाद्य नसतं. आता ह्याच्यामध्ये आपण सुकं खोबरं साखर घातली आहे. त्याच्यामध्ये एक छोटा चमचा वेलची पावडर घालायचं. पण मी पंचखाद्य घालणार आहे तर पंचखाद्यामध्ये इतर सगळ्या गोष्टींबरोबर वेलची पावडर पण आहे. तर मी वेलची पावडर स्किप करणार आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये साखरेचे गोळे असले तर ते फोडून घ्या. आता आपलं हे करंजीचं सारण तयार आहे. आता एक तास झालाय. हे पीठ छान भिजलंय. याला आपण छान मळून घेऊया. हे पीठ भिजवून ठेवलं की ह्याच्यातला रवा फुगतो आणि हे थोडस ड्राय होतं. तर म्हणून आपण याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे. अगदी किंचित पाणी घालायचं आहे आपल्याला. साधारण एक छोटा चमचा भरून पाणी घालायचं आहे आणि त्याला छान तिंबून घ्यायचंय. आता हे पीठ छान तिंबलं गेलंय. चांगलं 4-5 मिनटं याला तिंबायचंय म्हणजे ते मऊ होतं. खूप घट्ट नकोय, खूप पातळ नकोय. आता आपण याचे समान आकाराचे 4 गोळे करून घेऊया. इकडे मी करंजा तळण्यासाठी तेल तापायला ठेवलंय. यातला एक गोळा घ्यायचाय आणि हातावर असं गोल करायचंय त्याला.
तर सुरुवातीच पोळपाटावर आपण एक असं थोडस मैदा स्प्रिंकल करायचा आहे, कारण कधी कधी पोळपाट ओला असतो तर त्याच्यावरती असं मैदा स्प्रिंकल करून फिरवून घ्यायचं. थोडासा मैदा घालायचा आहे अजून आणि हा गोळा ठेवायचा आहे. लाटण्याला पण थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि ह्याची आपल्याला अशी पोळी लाटायची. आता ह्याची आपण अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे. तुम्हाला मध्ये मध्ये वाटलंच तर थोडासा मैदा लावायचा, खूप नाही लावायचा, नाहीतर त्याचं पावडर सगळं पिठात पडतं. आता आपली पोळी असते तशीच लाटलेली आहे, तेवढी जाड. अशाच पद्धतीने आपल्याला लेयरवाल्या करंज्या पण करता येतात. तर लेयरवाल्या करंज्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. आता माझ्याकडे हे कुकी कटर आहे, याच्याने मी गोल गोल करून घेणार आहे. तुमच्याकडे कुकी कटर नसेल तर कुठली एक काठवाली वाटी असते घरामध्ये आपल्या मोठी, ती घ्यायची आणि त्याने आपण हे कट करूया. आता हे उरलेलं जे पीठ आहे हे परत आपल्याला झाकून ठेवायचंय, ते ड्राय व्हायलाच नाही पाहिजे. ड्राय झालं तर ओल्या हाताने परत त्याला तिंबून घ्यायचंय. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक चमचा हे सारण घालूया. याला असं बंद करायचंय, छान दाबून बंद करायचं, कारण साखर वितळली की सारण बाहेर येऊ शकतो, म्हणून याला छान दाबायचंय आपल्याला. आणि याला अशी मुरड घालूया. आता सगळ्या करंज्या मी अशाच तयार करून घेते. आता माझ्याकडे हे कातन आहे, तर त्या कातनने सुद्धा आपण असं करंजीला छान शेप देऊ शकतो. हे अगदी आपल्याला काठाकाठाने करायचंय, कारण जास्त मधून केलं तर करंजी फुटते. मला करंजीला मुरड घालायला आवडते, कारण मुरड घातली की हे असं काही निघत नाही आणि दिसायलाही देखण्या दिसतात करंज्या. आता आपण या करंज्या तळूया. तेल तापलंय की नाही ते बघण्यासाठी आपण एक छोटासा तेलात आपण एक छोटासा गोळा घालूया. तो लगेच वर आला म्हणजे आपलं तेल छान तापलंय. आपल्याला गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. आता करंज्यांना छान तांबूस बदामी रंग आला की आपण ह्या पेपर टॉवेलवर काढून ठेवूया. आई आणि सासूबाई दोघीही म्हणतात की जेव्हा आपण करंजा करतो त्यावेळी पुरी आणि मोदकही करायचा, एखाद दुसरा मोदक, एक दोन पुऱ्या असं करायचं. मस्त दिवाळीसाठी खुसखुशीत सुक्या खोबऱ्याच्या करंजा बनवूया, दिवाळी एन्जॉय करूया. अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागात.